तर कर्नाटक मध्ये काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांची नावं तर आघाडीवर आहेत। दोघांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चुरस देखील आहे। विजयानंतर दोघांनाही आता दिल्लीला पाचारण करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। तर आपण बघतोय डी के शिवकुमार यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर बाहेर येऊन कार्यकर्त्यांना हात जोडून नमस्कार देखील केलेला आहे आणि आता मात्र ते दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। तर सिद्धरामय्या देखील दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। काँग्रेसनं फॉर्म्युला मुख्यमंत्री पदाचा तयार ठेवल्याची ही माहिती समोर येते आहे। दोघांपैकी आता नेमकं कोण मुख्यमंत्री पहिल्यांदा होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। दोघांनाही हायकमांडकडून दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे। आई भवानीचा गजर म्हणजे जी 24 तास।